माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं रॅली काढून मतदारसंघ पिंजून काढल्याचं काम केलं आहे. बुधवारी सोयगाव तालुक्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात सोयगाव शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक तसेच गावकऱ्यांच्या वतीनं अब्दुल सत्तार यांचं गावागावात जंगी स्वागत करण्यात आलं. अब्दुल सत्तार यांच्या स्वागतासाठी आणि जन आशीर्वाद यात्रेनिमित्त तालुक्यातील फर्दापूर इथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. फर्दापूर तांडा, जंगला तांडा, सोयगाव शहर, आमखेड, जरांडी, बहुलखेडा या भागामध्ये रॅली काढण्यात आली. तिखी इथे या रॅलीचा समारोप करण्यात आलाय. रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. सोयगावच्या युवकांनी शिवाजी महाराज चौकात ढोल ताशा वाजवून अब्दुल सत्तार यांचं आगमन होताच शिवाजी महाराज आणि शिवसेनेच्या जयघोष करून जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, प्रभाकर काळे, पंचायत समिती सभापती धरमसिंह चव्हाण, सिल्लोडच्या नगराध्यक्षा राजश्री निकम, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाडे आदींसह शिवसेना शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्याचबरोबर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं त्यांचं सोयगाव तालुक्यात आगमन झालं. सर्वत्र त्यांचं स्वागत होत असताना सोयगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांनीही खांद्यावर शिवसेनेचा झेंडा घेऊन अब्दुल सत्तार यांचं स्वागत केलं. तसेच आम्ही अब्दुल सत्तार यांच्यासोबत आहोत असं त्यांनी जाहीर केलं. अनिल रावळकर, एमसी न्यूज, फर्दापूर. सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या सेना आणि भाजपची उमेदवारी मला मिळाल्याबद्दल उद्धवजी ठाकरे साहेबांचा मनापासून मी आभार मानतो. आणि या निवडणुकीमध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा एक ऐतिहासिक निर्णय आणि इतकं मताधिक्य मिळेल काही अगोदर कधीही सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात नाही मिळाला. शेवटी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमचे समर्थक हे तिन्ही एकत्रित झाल्यानंतर या मतदारसंघाचं चित्र बदललेलं आहे आणि त्याचा संदेश आज या मिरवणुकीच्या माध्यमातून जनतेमध्ये चालू आहे. आणि मी परत आपल्या माध्यमातून विश्वास देतो की जुने नवे शिवसैनिक सर्वाला एकत्रित घेऊन भारतीय जनता पार्टीचा सन्मान करून या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये साऱ्या महाराष्ट्रभर आपण पाहू लागलो का शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या बद्दल जो सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि या निवडणुकीमध्ये निश्चित हे विजय झाल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये जी जबाबदारी उद्धवजी ठाकरे माझ्यावर देतील ती मी व्यवस्थित पार पाडाल. जय महाराज.